कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी संरक्षण खात्याविषयीच जास्तीत जास्त प्रश्न मांडले का? असा कुठलाही पुरावा दाखवा, मी निवडणूक सोडून देतो. आणि त्यासाठीचाच पुरावा घेऊन आलोय. फक्त ट्रेलर आहे, अजूनही सांगतो हा ट्रेलर आहे. प्रश्न आपल्या वडिलांवरती येतो, त्यांच्या नैतिकतेवरती आणि प्रामाणिकतेवरती येतो. त्यावेळेस प्रश्न आपल्या बापाचा असतो आणि त्यावेळेस एक मुलगा हा शांत नाही राहू शकत. ह्या 2185 प्रश्नांपैकी डिफेन्स या मुद्द्यावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे 67, म्हणजे फक्त आणि फक्त 3%. शिरूर लोकसभेतील कोल्हे आणि आढळरावांमधील आव्हान प्रति आव्हानाच्या नाट्याने नवा रंग घेतलाय. सुरुवातीला आढळरावांनी कोल्हेंना आव्हान दिलं, मग कोल्हेंनी आढळरावांना प्रति आव्हान दिलं. पुरावे द्या अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीतून बाहेर पडा, यावरून दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहे. अखेर या प्रकरणात आता शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिरंजीव अक्षय यांनी पुराव्यासह चोख प्रत्युत्तर दिलंय. कोल्हेंच्या सर्व आरोपांवर अक्षय यांनी मुद्देसूद पलटवार केलाय. खरं तर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की असं अचानकपणे आपल्या समोर या पद्धतीने मी का येत आहे. सगळीकडेच लोकसभेचं वारं वाहू लागलंय आणि निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप, राजकीय आरोप हे होतच राहतात आणि ते झालेच पाहिजेत. पण काही दिवसांमध्ये एक नवीन संकल्पना लोकांच्या डोक्यामध्ये आलेली आहे की आपण जर मतदारांच्या समोर काहीतरी खोटी बातमी, काहीतरी दिशाभूल करण्याची पद्धत जर आपण अवलंबली तर लोकांचं मन विचलित होईल आणि ते आपल्या ध्येयधोरणापासून लांब जातील. खरं तर हा व्हिडिओ कुणा एका माणसाला किंवा कुणा एका पक्षाला उत्तर देण्यासाठी नाही आहे, पण फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमधल्या मायबाप जनतेला खरं काय आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस प्रश्न आपल्या वडिलांवरती येतो, त्यांच्या नैतिकतेवरती आणि प्रामाणिकतेवरती येतो, त्यावेळेस प्रश्न हा आपल्या बापाचा असतो आणि त्यावेळेस एक मुलगा हा शांत नाही राहू शकत. माझ्या वडिलांच्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी काल परवा एक माहिती प्रसिद्ध केली की दादांनी त्यांच्या लोकसभेच्या कार्यकालामध्ये जे काही प्रश्न विचारले ते सगळ्यात जास्त प्रश्न त्यांनी डिफेन्स किंवा डिफेन्स प्रोक्युरमेंट या संदर्भामध्ये विचारलेले आहे. डिफेन्स हे क्षेत्र काय आहे, आमची कंपनी डायनलॉग ह्या क्षेत्रामध्ये नक्की काय काम करते, ह्या क्षेत्राची आपल्या भारत देशासाठी काय गरज आहे हे सगळं मी नंतर सांगेन. पण सुरुवात मी करीन दादांनी लोकसभेमध्ये मांडलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये. दादांनी लोकसभेमध्ये फक्त त्यांच्या 2 टर्ममध्ये 2185 प्रश्न विचारलेले आहेत. ह्या 2185 प्रश्नांपैकी डिफेन्स या मुद्द्यावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे 67, म्हणजे फक्त आणि फक्त 3%. ह्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेबांनी बाकी प्रश्न हे कुठल्या संदर्भामधले विचारलेले आहेत. आणि ही आकडेवारी जी मी आपल्यासमोर मांडतो आहे ही पब्लिकली संसदेच्या वेबसाईटवरून काढलेली माहिती आहे. सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारले असतील ते आहे हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर 182, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या मुद्द्यांवरती 151 प्रश्न, रेल्वेज 145 प्रश्न. ज्यावेळेस लोक विचारतात ना पुणे नाशिक रेल्वे नक्की काय झालं, ते उत्तर इकडे आहे. ॲग्रिकल्चर 143 प्रश्न हे साहेबांनी त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये विचारलेले आहेत. आणि डिफेन्समध्ये 67. आपल्याला कळलंच असेल की दादांनी जी संसदेतली कामगिरी केलेली आहे ती किती ऑलराऊंड पद्धतीची होती आणि फक्त शिरूरच नाही तर आपल्या भारत देशाला निगडीत असलेल्या प्रत्येका प्रश्नाला त्यांनी हात घातलेला आहे. आता मी येतो इंडियन डिफेन्स या क्षेत्राकडे. आणि याचं कारण असं की मी तुमच्या राजकीय आरोप प्रत्यारोपमध्ये पडणार नाही, पण ज्यावेळेस प्रश्न आमच्या कंपनीबद्दल, जी कंपनी ज्याचा आज मी मॅनेजिंग डिरेक्टर आहे आणि मॅनेजिंग डिरेक्टर ही गेले 20 वर्ष आहे, तर मला वाटतं की ह्या विषयावरती मी सखोल माहिती आपल्या लोकांसमोरपर्यंत मांडू शकतो. इंडियन डिफेन्स सेक्टर हे गेल्या 10 वर्षामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक खूप क्रिटिकल असं सेक्टर मानलं गेलेलं आहे. ह्याचं कारण असं की स्वातंत्र्यानंतर भारताचं डिफेन्स प्रोक्युअरमेंट हे सतत रशिया असेल, इस्रायल असेल, US असेल या सगळ्या ॲडव्हान्स्ड नेशनवरती डिपेंडंट होतं. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की जर डिफेन्स टेक्नॉलॉजी जर आपल्याला सिक्युअर करायची असेल,
आपला देश आपल्याला जर सेक्युअर करायचा असेल तर ह्या सगळ्या सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजीज ह्या आपल्या कंपन्यांकडे, आणि कंपन्या ज्या मी म्हणतो फक्त प्रायव्हेट कंपन्या नाहीत, आपल्या देशामध्ये डिफेन्स या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बहुतेक अशा कंपन्या आहेत ज्या इंडियन पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, ज्याची मालकी ही फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. गेल्या 10 वर्षामध्ये भारताने डिफेन्स या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे. मी तुम्हाला एकच आकडा देतो जो पब्लिकली अवेलेबल आहे. फायनान्शियल इयर 2023-24 डिफेन्स एक्सपोर्ट्स, मी फक्त एक्सपोर्ट्स म्हणतोय बरं का, जवळजवळ 22,000 कोटीचे एक्सपोर्ट्स हे भारताने वेगळ्या देशांना विकलेले आहेत. भारताने जे डिफेन्स प्रोडक्शन आपल्या देशामध्ये कंझ्युम केलेलं आहे ते जवळजवळ 1,00,000 कोटीच्या वरती जातोय. फक्त डिफेन्स एक्सपोर्टची संख्या ही 22,000 कोटी आहे, आणि ही 22,000 कोटीची जी संख्या आहे ही त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 22-23 15,000 कोटीची होती. म्हणजे एका वर्षामध्ये 32% वाढ आपण मागच्या 23-24 या फायनान्शियल इयरमध्ये केलेली आहे. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा डिफेन्स पॉलिसी हे भारतीय कंपन्यांना वाव देण्यासाठी आपण इम्प्लिमेंट करू शकतो. खरं तर विरोधकांनी जो हा फुलटॉस आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. डिफेन्स क्षेत्रामध्ये भारतामध्ये काय होत असेल एक मिनटं जरा बाजूला जरी ठेवलं, तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित कंपन्या अशा आहेत की ज्या आज नाही गेले 15-20 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर L&T डिफेन्स सिस्टम्स, जे फक्त सबमरीन नाही, आर्मीच नाही, तर न्यूक्लिअर रिॲक्टरसुद्धा आपल्या या राज्यामध्ये बनवत आहेत. गोदरेज अँड बॉईस, ब्रह्मोसारख्या मिसाईलची जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ह्या अशा कंपन्या बनवत आहेत. महिंद्रा डिफेन्स, ह्या सगळ्या कंपन्या ह्या भारतामधल्या कंपन्या आहेत, आणि मला खूप गर्व आहे या गोष्टीचा की ह्या कंपन्या आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत. मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही, ह्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक, कर्मचारी वर्ग हा आपल्याच मतदारसंघामधला आहे. मग जेव्हा तुम्ही म्हणता की ह्या गोष्टींवरती प्रश्न का विचारले जातात, आपल्याला एवढं तरी ज्ञान असलं पाहिजे की जर ह्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारले जातील, ह्या कंपन्यांना जर पुढे चालना देण्यासाठी प्रश्न विचारले जातील, तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त आपल्या मतदारसंघामधल्या लोकांसाठीच होणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक DRDO लॅब्स आहेत. DRDO लॅब्स ह्या रिसर्च एजन्सीज असतात की ज्या वर्षानुवर्ष एखाद्या क्रिटिकल आणि सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजीवरती काम करतात. आपल्याला किती जणांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण R&D इंजिनियर्स VRD अहमदनगरला आहे, ARD ह्या सगळ्या DRDO लॅब्स हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ज्याचा टर्नओवर ही एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे, जवळजवळ 35,000 कोटीचा टर्नओवर आहे, ती आपल्या पुण्यामध्ये सुद्धा त्याचं एक एस्टॅब्लिशमेंट आहे. परत एकदा सांगतो, ह्या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन हे भारतीय कंपन्या करतात, त्याचे कर्मचारी आपल्या मतदारसंघामधले आहेत, त्यांच्यामधनं जे काही प्रोडक्शन होतं, उत्पन्न येतं, हे आपल्या देशामध्येच राहतं. आता मी स्पेसिफिकली येतो जो प्रश्न विचारला गेला किंवा कथित एक असं पिक्चर रंगवलं गेलं की हा प्रश्न विचारल्याने डायनोलॉग ह्या कंपनीला भरपूर असा फायदा झालेला आहे. मला तर खरं वाटतं की काही लोकांनी त्यांच्यापैकी फिक्शन रायटिंग हा एक नवीन व्यवसाय सुरू केला पाहिजे. जर आपल्याला वाटत असेल की संसदेमध्ये एखादा प्रश्न विचारल्याने डिफेन्स प्रोक्युअरमेंट होऊ शकते, तर मला वाटतं खरंच आपली क्यू केली पाहिजे. आपल्या स्पेसिफिक प्रश्नाकडे येतो. प्रश्न असा होता की भारतीय गव्हर्नमेंटने रशियन कंपनी जे सबमरीन बनवते युनायटेड शिप बिल्डिंग आणि भारतातली गोवा शिपयार्ड ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करार झालेला आहे का? ह्या दोन्ही कंपन्या, रशियन कंपनी आणि भारतातली ही कंपनी, हे दोघंही मिळून एकत्रित येऊन काही सबमरीन्स किंवा फ्रिगेट्स बनवणार आहेत का? आणि ह्या गोष्टीमुळे भारतीय कंपन्यांना काही फायदा होणार आहे का किंवा त्यांना काही तोटा होणार आहे का? तर कृपया संरक्षण खात्यातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीवरती स्पष्टीकरण द्यावं. पहिली गोष्ट म्हणजे गोवा शिपयार्ड लिमिटेड ही काय अक्षय आढळराव पाटील किंवा आढळराव पाटील या कुटुंबाची नाही. आपल्याला सगळ्यात पहिलं हे कळलं पाहिजे की गोवा शिपयार्ड ही इंडियन डिफेन्स पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन आहे. त्याला उद्या जर काम मिळालं तर त्याच्यामधनं जी काय प्रगती होणार आहे, त्याच्यामधनं जे काय उत्पन्न येणार आहे, ते फक्त आणि फक्त गोवा शिपयार्ड या पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशनला येणार आहेत. एका बाजूला तुम्ही म्हणता की भारतामधनं राज्यामधनं उद्योग बाहेर जात आहेत, आपल्या देशामध्ये उद्योग वाढले पाहिजेत, नवीन टेक्नॉलॉजी आली पाहिजे, आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ज्याचा फक्त बेनिफिट हा इंडियन कंपनीजना होऊ शकतो,
तर त्याच्यामधनं एखाद्या प्रायव्हेट कंपनीला त्याचा कसा फायदा होईल हे आपण आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्यावेळेस एखादी सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी एखादी कंपनी परराज्यातली कंपनी जेव्हा एखाद्या इंडियन कंपनीला देते किंवा इंडियन गव्हर्नमेंटला देते, सगळ्यात महत्त्वाचं असतं हा प्रश्न विचारणं की आपल्याला त्या टेक्नॉलॉजीमधनं ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी किती होणार आहे. ह्याचं कारण असं की येणाऱ्या काळामध्ये फक्त ते सबमरीन घेऊन किंवा एखादं वेपन सिस्टम घेऊन आपण त्या देशावरती अवलंबून न राहता आपण स्वतः इंडिपेंडेंट झालं पाहिजे. आणि ह्याचाच एक भाग म्हणजे मेक इन इंडियाचा जो प्रोग्रॅम आहे. जर आढळराव पाटलांनी ज्यांनी गेले 20-25 वर्ष स्वतःच्या उद्योग व्यवसायामधनं डिफेन्स या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवलेलं आहे, साहजिक आहे त्यांचं त्याच्यामध्ये ज्ञान अफाट असेल. मला सांगा आपल्या लोकसभेमध्ये किती असे खासदार असतील की ज्यांना टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी म्हटलं की डिफेन्स टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये ते बोलू शकतील, असे किती खासदार आपल्याकडे आहेत. आपल्या तर खरं गर्व वाटला पाहिजे की एका शेतकरी कुटुंबातला मुलगा ज्याच्याकडे कधी शिक्षणाची साधनं नव्हती, ज्याच्याकडे काहीही नव्हतं, शेतकरी कुटुंबातनं येऊन आज त्याने डिफेन्स ह्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक केलेलं आहे. आणि फक्त स्वतःचं नावलौकिक केलेलं नाही आहे, तर आमच्या कंपनीमध्ये 250-300 लोक काम करतात. आणि हे 300 लोक जे काम करतात हे आमच्या मतदारसंघामधले काम करतात, आपल्या राज्यामधले काम करतात. आमच्या विरोधकांकडनं मी एक सतत पाहिलेलं आहे, त्यांच्या तोंडून काहीतरी 2-3 गोष्टी वारंवार येत असतात की दादांच्या परदेशामध्ये कंपन्या आहेत, त्यांचे उद्योग व्यवसाय भारताच्या बाहेर आहेत, त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. खरं तर मला आश्चर्य वाटतं आणि हसूसुद्धा येतं की एका शेतकरी कुटुंबातनं लांडेवाडीसारख्या गावातनं एखादा मुलगा हा मुंबईला जातो, शिक्षण घेतो, एक उद्योग व्यवसाय सुरू करतो आणि त्या उद्योग व्यवसायाचं रूपांतर आज एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये होतं, जी कंपनी आज भारत देशामध्ये अनेक वेगवेगळे प्रोजेक्ट्स करते. ह्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि उद्योग व्यवसाय करणं हा काय गुन्हा झाला? तुम्ही म्हणता की आमच्या शिक्षण संस्था आहेत, आपले जे काय नेते आहेत किंवा ज्यांना आपण मानता आपण त्यांचा आदर्श घ्या, त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये अनेक शिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत, आम्ही सुद्धा तेच केलेलं आहे. आणि आमच्या शिक्षण संस्था ही आमच्या मतदारसंघामध्ये आहेत, ज्याच्यामधनं आमच्या भागातील मुलामुलींना हे चांगलं शिक्षण मिळतं, ते पुढे आपलं करिअर घडवतात आणि आपल्या समाजाचा विकास करतात. मग ह्याच्यामध्ये चूक काय आहे? जर आपल्याला वाटतंय की आपण या क्षेत्रामध्ये काही करू शकलो असतात, आपण चांगले कलाकार आहात, चांगले ॲक्टर आहात, खरं तर आपल्या वचननामामध्ये आपल्याला विसर पडला असेल, पण मायबाप जनतेला विसर नाही पडला या गोष्टीचा की आपण मोठ्या घोषणा केल्या होत्या की जिंकून आल्याच्या नंतर एक चित्रपटसृष्टीचं मी निर्माण शिरूर लोकसभेमध्ये करणार आहे. चित्रपटसृष्टी बाजूला राहू द्या, एखादं नाट्यगृह तरी आपण सुरू केलं पाहिजे होतं 5 वर्षामध्ये, तेही तुम्हाला जमलेलं नाही आहे, पण दुसऱ्याच्या कर्तृत्वावरती बोट कसं दाखवायचं हे आपल्याला चांगलं जमतं. मला वाटतं मला जे काही तुम्हाला सांगायचं होतं आणि खास करून शिरूरच्या मायबाप जनतेला सांगायचं होतं, मी कोणा विरोधकाला किंवा विरोधी पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे, पण फक्त आणि फक्त शिरूर मायबाप जनतेला खऱ्या फॅक्ट्स आणि फिगर्स कळल्या पाहिजेत. समजूतदार आहेत, फक्त त्यांच्यासमोर सत्य परिस्थिती मांडली पाहिजे. 2019 अशाच प्रकारचा अपप्रचार, दिशाभूल करण्याच्या गोष्टी घडल्या आणि म्हणून लोकांनी एक चुकीचा निर्णय घेतला ज्याच्यामुळे 5 वर्ष आपला विकास मागे राहिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टींची पुनरावृत्ती न हो म्हणून मी आपल्यासमोर आलेलो आहे. मला पूर्ण खात्री आहे की ज्या काही गोष्टी मी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत, आणि फक्त एवढंच नाही, जर आपल्याला वाटत असेल की आपल्याकडे भरपूर काही पुरावे आहेत, आपल्याकडे पिक्चर ट्रेलर, मला वाटतं आपण आपल्या त्या काल्पनिक दुनियेमधनं चंदरी दुनियेमधनं कधीतरी बाहेर यावं. खरं तर हा व्हिडिओ बनवायला आपण जेवढे प्रयत्न केले, जेवढा आपला प्रचाराचा वेळ, मौल्यवान वेळ आपण जो त्या स्टुडिओमध्ये दिलात ना, तेवढं जर तुम्ही जर लोकांमध्ये फिरले असते तर लोकांच्या प्रश्नांची अजून जाण झाली असती तुम्हाला. असू द्यात, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता. तुम्हाला जर वाटत असेल की अजून काही तुमच्याकडे पुरावे असतील आमच्या कंपनीबद्दल डायलॉगच्या संदर्भामध्ये, आपण सतत मीडियाच्या गराड्यामध्ये असता, आपल्या पत्रकार बांधवांना सांगा माझ्याशी कधीही संपर्क साधू शकतात. त्यांना जी काही माहिती हवी असेल ती मी ते सांगतील त्या दिवशी, मी त्यांच्या समोर मांडू इच्छितो. आणि आपण पुन्हा एकदा लवकरच भेटू. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींना बगल देऊन जे काय आपल्या भागातील विकासाचे मुद्दे आहेत, आपण या मतदारसंघामध्ये काय करू इच्छिता किंवा आपण काय केलंय ह्याच्यावरती जर आपण बोललो तर खूप बरं होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.